आहे चाकणमध्ये, चाकणमधील चक्रेश्वर मंदिरामध्ये. चक्रेश्वर मंदिर हे अगदी पुरातन काळापासून चक्रेश्वर मंदिरापासून हे चक्रेश्वर मंदिर नक्की काय आहे आणि चक्रेश्वर मंदिराची कथा काय आहे, हे नाव का पडलं आणि एकूणच ह्या सगळ्या चक्रेश्वर मंदिराचा इतिहास काय हे जाणून घेण्यासाठी आपण आलो. आपल्याबरोबर या चक्रेश्वर मंदिराची जे नित्य नियम आहे पूजा करतात ते गुरव आहे, त्यांच्याकडे हा पूजेचा विधी आहे आणि ते नित्य नियम आहे सगळं करतात. तर आपण त्यांच्याशी बोलूया, केव्हापासून तुम्ही ही पूजा करता, पूजाचा करता आणि चक्रेश्वर मंदिराबद्दल तुम्ही काय सांगता? ते आमचे वाढ वडल्यापासून इथे पूजा करत आहे, म्हणजे आमचे आजोबा पंजोबा माझे वडील आम्ही स्वतः इथं पूजा करतात पहिल्यापासून. ते चक्रेश्वर आम्हाला सांगितलं असं दंतकथा, ज्याचे आमच्या आजोबांनी सांगितलं, आजोबांनी वडिलांना वडिलांना सांगितलं असं करतात, अशी गावातले काही जुनी लोक सांगितले दंतकथा सांगतात असेप्रमाणे असं. मग आता हे आम्हाला कथा सांगितली कोणी आमच्या पूर्वजांनी वगैरे कथा सांगितलं अशा असं नाही की शिवाजी महाराजांचं पहिलं देवस्थान देवस्थान म्हणजे दर्शन पहिलं दर्शन जेव्हा जुन्नरहून पुण्याला आले तेव्हा ते इथे एक दिवस राहिले आणि पहिले देवदर्शन घेतलं त्यांनी चक्रेश्वर महाराजचं पहिले दर्शन त्यांनी घेतलं. आपलं संत ज्ञानेश्वरची सिरस आली माऊली त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की 235 का 236 भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून इकडे यायचे आणि इथे ध्यानाला बसायचे. संत ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागणार करा इकडे इकडे फिरायला त्यावेळी इकडे यायचे चाकणला गावाला यायचे आणि इथे ते काही तास इथं बसायचे यासाठी ध्यानासाठी बसायचे. संत तुकाराम महाराज याची गाथा काही दिवस इथे ठेवल्या गेल्या होत्या. संत तुकाराम महाराजांनी पण एक अभंगामध्ये याचा उल्लेख केला, धन्य ते 84 गाव चाकण त्याचा उल्लेख केला त्यांनी. चाकण काय धन्य ते 84 गाव चाकण चाकण तिथे देहूचा भाग असं त्यांनी ओळी केली गेली असं. त्यामुळे चाकणचं म्हणून त्यापासून असेल. इथे मोठी पहिली बाजारपेठ होती, कचेश्वर महाराजांचा आश्रम होता पूर्वी आणि ते मनमाडला पण त्याचा मोठा आश्रम आहे कचेश्वर महाराज. त्यांच्या ह्याच्या ग्रंथामध्ये पण जवळजवळ 700-800 वर्षापूर्वी त्यांच्या तरी लिहिलं गेलं की चाकण हे गावामध्ये जे आश्रम आहे तिथे ही चक्रेश्वर पूजा करायची. रामायणापासून म्हणजे असं रामायणापासून किती वर्ष आहे त्यापासूनची परंपरा चालू आहे आणि कुंभमेळा केव्हा चालू आहे तेव्हापासून ती प्रथा आहे आणि ती केव्हापासून प्रथा ते आपल्याला पण माहीत नाही आहे, म्हणजे ती इतकी जुनी आहे की ते आपल्याला सांगता येत नाही. तेव्हापासून साधू महाराज हे म्हणजे आखाडाचे आखाडा इथे आंघोळी स्नान करतात इतके हे पुरातन मंदिर आहे. भारतामध्ये फक्त दोनच ठिकाणी आहेत जे गोत्र आहे शांडू ऋषीचे दोन जे गोत्र आहे ना प्रत्येक गोत्राचं मंदिर आहे. उज्जैनला गेलं की प्रत्येक गोत्राचे मंदिर लाईनशीर आहे पण तिथे शांडू ऋषीचे मंदिर नाही आहे. एक काश्मीरमध्ये आहे आणि दुसरे शांडिल ऋषी. हां जसे आपल्या इथे कसं कश्यप भारद्वाज जे गोत्र आहे शांडू ऋषी शांडू ऋषी जर बोलले गेलं तर जास्त आसाम साईडला किंवा कलकत्ता साईडला हे शांडू ऋषी गोत्र जास्त आहे. त्रेतायगाव शांडिल्य ऋषी तप करत असताना होम हवन करत असताना राक्षसांचा सुळसुळाट होत होता आणि या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी राजा दशरथांनी या ठिकाणी शांडिल्य ऋषींच्या मदतीला ते आले असताना राक्षसांनी दशरथ राजांचं युद्ध सुरू असताना अचानकच दशरथ राजांच्या रथाचं चाक निष्ठू लागलं निकळू लागलं. त्याच वेळेस राजा दशरथांच्या बरोबर असलेल्या राणी कैकेयी यांनी ते चाक थोपवण्यासाठी त्या चाक चाक्याचा जे आरा होता त्याच्यामध्ये बोट घालून ते चाक आहे असं ठेवलं आणि ते रथ कोसळू दिला नाही. आणि नंतर दशरथ राजांना ज्यावेळेस हे समजलं की कैकेयीचं जे बोट आहे ते रक्ताळ आहे ज्यावेळेस त्यांनी पाहिलं आणि त्यांनी विचारलं ज्यावेळेस त्यांना समजलं की राणी कैकेयीमुळंच आज आपण वाचलो किंवा हा रथ कोसळता कोसळता वाचला आहे आणि त्यामुळं खुश होऊन राजा दशरथांनी विचारलेलं होतं कैकेयीला अशी कथा सांगितली जाते. ही एक ऐक्या एक आहे अशी कथा सांगितली जाते की कैकेयीला तू कोणतेही दोन वर माग. त्यावेळेस कैकेयी राणी कैकेयीने सांगितलं होतं की मी आज हे जे दोन वर आहेत ते मागत नसून मी नंतर येणाऱ्या काळात गरज लागेल त्यावेळेस मी या दोन वर मागेल. ती जी कथा घडली होती ते ठिकाणसुद्धा हेच आहे जे चक्रेश्वर मंदिर जो परिसर आहे त्या ठिकाणी हे फर आहे. या चक्रेश्वर मंदिराचा इतिहास अजून खूप आहे. 12व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा या चक्रेश्वर मंदिरामध्ये ध्यानस्थ होण्यासाठी येत असत. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरून पुण्याकडे येत असताना अनेक वेळा चक्रेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते आणि इथून दर्शन घेऊनच ते पुण्याकडे रवाना होत असत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथासुद्धा या चक्रेश्वर मंदिरामध्ये अनेक वेळा ठेवण्यात आल्या होत्या असाही इतिहास आहे. मानवा पंथाचा धर्मग्रंथ असलेला
महानुभाव ग्रंथाचा मुख्य ग्रंथ असलेला लीळा चरित्र या ग्रंथात सुद्धा या चक्रेश्वराचा म्हणजे चाकणचा उल्लेख आपल्याला अनेक वेळा आढळतो. या चक्रेश्वराच्या नावावरून चाकण हे नाव पडलं असे सुद्धा एक आख्यायिक आहे. महाराष्ट्रामध्ये चक्रेश्वर मंदिर आणि चाकण हे दोन्ही नावाचा ज्यावेळेस आपण संगम पाहतो त्यावेळेस अनेक वेळा आपल्याला लक्षात येतं की चाकण हे नाव या चक्रेश्वराच्या नावावरूनच पडलं आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या चाकण भूमीमध्ये आपण आत्ता आहोत. चक्रेश्वर मंदिराचा पौराणिक ऐतिहासिक वारसा आपण पाहणारच आहोत. आपल्या आपण आत्ता इथं जिथं मी उभा आहे तिथं आपण पाहत असाल एक वराहाची एक दगडी मूर्ती आपल्याला दिसते. त्याच्या शेजारी कासव आहे आणि नंदीची अशा ह्या तीन मूर्ती दिसतात. या पूर्वी असता आत्ताच या ठिकाणचे जे पुजारी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्या ज्या मूर्ती आहेत वराह आणि कासव या पूर्वी आतमध्ये चक्रेश्वर मंदिराच्या त्या परिसरात होत्या. आत्ता या मूर्ती दगडी मूर्ती इथं आणून ठेवण्यात आलेल्या आहेत. पुरातत्व विभागाने याचं जतन करायला सुरुवात केलेली आहे. वराहाच्या मूर्तीवर जे संपूर्ण त्याचा हे दिसतं आहे दगडी मूर्ती दिसते तिथे विष्णूंचे अवतार जे काय होते ते सुद्धा कोरलेले होते असं सुद्धा सांगण्यात येत आहे. परंतु आत्ता दगडाची बरीचशी झीज झाली असल्यामुळे ते दिसत नाही आहे. आपल्याला चक्रेश्वर मंदिरासमोर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की चक्रेश्वर मंदिरासमोर एक कुंड आहे पाण्याचं. ते कुंड भलं मोठं कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये नाशिकला ज्या ज्या वेळेस कुंभमेळा होतो दरवर्ष 12 वर्षांनी ज्यावेळेस नाशिकला कुंभमेळा होतो त्यावेळेस त्या कुंभमेळ्यासाठी कुंभमेळ्याचे स्नान करण्यासाठी या कुंडामध्ये चक्रेश्वराच्या कुंडामध्ये अनेक साधू संत महंत येतात आणि ते स्नान करतात अशी आख्यायिका आहे. दर 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या स्नानासाठी येणारे साधू अनेक वेळा इथे ध्यानस्थ बसून आपली ध्यानधारणा करायचे असंही म्हटलं जातं. अशी सुद्धा आख्यायिका आहे. आपण अशाच प्रकारच्या मंदिरांच्या किंवा अशाच प्रकारच्या पौराणिक असेल किंवा वेगवेगळ्या कथा असतील इतिहासातले काही दाखले असतील किंवा इतिहासातल्या काही खणाखुणा असतील ह्या दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज चक्रेश्वर मंदिर आणि हा परिसर आपण पाहिला की नक्की काय आहे चाकणमध्ये चक्रेश्वर मंदिराचा खरा इतिहास काय आणि चाकणला त्याच्यामुळं महत्त्व काय आलं आहे. तसंच आपण अनेक मंदिरामध्ये भेट देणार आहोत आणि त्यासाठीच आपल्या ह्या चॅनलला आपण सगळे लाईक शेअर करा आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.